दूध भाकर असेल तर दूध भाकर चटणी भाकर असेल तर चटणी भाकर भाजीपाला असेल तर भाजीपाला जे असेल ते खातो mm. मी संदीपांजीच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही मी मला भेटण्यासाठी कोणाच्या उशिलीची गरज नाही कोणाच्या चिठ्ठीची गरज नाही काही प्रेशर येत नाही सवय आहे मला काही प्रेशर नाही वगैरे सगळं जसं काम येईल जसं नागरिक येते जसं काम सांगतेन तसं काम करण्याचा मी प्रयत्न करतो दोन हजार चोवीस हे निवडणुकीचं वर्ष आहे पाचशे वर्षापासून आपण वाट बघत होतो की राम मंदिर झालं पाहिजे त्याची प्राणप्रतिष्ठा ही चोवीसमध्ये होते त्याच्यामुळं हे वर्ष चांगलं आहे एक दिवस एका कार्यकर्त्यांनी मला एक दीड वाजता फोन केला मला वाटलं काहीतरी अर्जंट काम असं म्हणलं कशासाठी फोन केला हक्काचा माणूस म्हणून सांगतात ते आणि मी त्यांचे फोन घेतो म्हणून ते सांगतात आमचे कार्यकर्ते आलेले जेवाला त्यांना सर्व्हिस चांगली ती मग त्यांनी दोन तीन वेटर ठेवले त्या टेबलजवळ <laughs> आणि त्यांचं जेवण झाल्यावर मला फोन आला मला वाटलं आता काय झालं <laughs> तर ते सांगितल्यामुळे आम्हाला सर्व्हिस चांगली भेटली <laughs> आणि कधी कधी गाडी चालली तर नांगर हाणणारा ओखर हाणणारा ट्रॅक्टर हाणारा मला हात करतो मी त्याला हात करतो एक आनंद वाटतो आणि तो गावात जाऊन सांगतो तु। तुम्हाला भूमरे साबण हात मी शेतात होतो तुम्हाला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कोणता आहे किंवा या माणसाला आज पस्तीस वर्ष राजकारणात झाले कॅ कॅबिनेट मंत्री पालकमंत्री आहे पण डोक्यात हवा गेली नाही नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं हे बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर हे नाव होतं hmm. याच्यापेक्षा मला दुसरा आनंद एका शेतकरी कुटुंबात जन्म त्यानंतर शाखा प्रमुख म्हणून काम त्यानंतर आमदार कॅबिनेट मंत्री पालकमंत्री एका बाजूला जमिनीशी नातं आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या पदांचा भार आज ते रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री म्हणून कार्यरत आहेत आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आहे ज्यांना लोक राजा माणूस म्हणून समाजामध्ये मा ओळखतात श्री संदीपांजी भुमरे पाटील साहेब मी जेव्हा हा पॉडकास्ट शूट सुरू केला होता आणि आमच्या जेव्हा गप्पा रंगला तेव्हा ते मला समवयस्क वाटत होते त्यांची एनर्जी हाय होती त्यांची बोलण्याची उत्तरे स्मार्ट होती आणि बोलण्यात एकदम साधेपणा होता हा पॉडकास्ट शूट करण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा कार्यकर्त्यांची मोठी रांग होती ते पाहून वेळ आले की आम्हाला पुरेसा वेळ मिळणार नाही परंतु ज्या पद्धतीने हा पॉडकास्ट खूप छान शूट झाला तो तुम्ही एन्जॉय करा विथ टी ए पी पॉडकास्ट नमस्कार सर कसे आहात बजत मी असं आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला नावाने हाक मारता म्हणजे हे पुण्यातच फार मुश्किल आहे की नावाने हाक मारणं त्यांना व्यक्तीनुसार नावाने ओळखणं हे तुम्हाला कसं जमतं बऱ्याचशा कार्यकर्त्याचा माझा तीस पस्तीस वर्षापासून संपर्क आहे संबंध आहे आणि वारंवार गाठीभेटी संपर्क असल्यामुळं प्रत्येक गावात दहा दहा वीस वीस कार्यकर्त्याचं मी नावानिशी त्यांना बोलवतो म्हणून संपर्क जर कायम तर नावं ध्यानात राहतात आणि मग नाव सुद्धा जर संपर्कच नसेल तर नावं ध्यानात राहत नाही त्याच्यामुळे तो, ना ना तो, ना तो नावानं ना कोणाला बोलू शकत नाही कारण माझा संपर्क खूप आहे त्याच्यामुळे मी नावानं ना बोलवतो अच्छा तुमच्या बालपणाविषयी थोडं सांगा ना की तुमचं लहानपण कसं होतं तेव्हा तुमचा स्वभाव वगैरे आणि आठवणी नाही आता लहानपण मला आठवतं आहे लहानपण म्हणजे आता खेड्यापाड्यात आमचं लहानपण गेलेले आणि खेड्यापाड्यात लहानपण गेल्याच्या नंतर स्वभाव जसा लहानपणी होता तसा आज पण माझा स्वभाव आहे स्वभावामध्ये काही बदल केला नाही आणि आज बी मी खेड्यातच म्हणजे आज बी जातो सगळ्या खेड्यात जातो आणि खेड्यात राहिल्यामुळं मला सगळ्या खेड्यापाड्याचं मला चांगला अनुभव आहे आणि मला खेड्यापाड्याचं करमतक आहे मग असं कोणतं कारण होतं तुमच्या काही तुम्ही राजकीय क्षेत्राकडे मग नंतर मी तसा म्हणजे एक शेतकरी कुटुंबातला बरोबर आणि कारखान्यात नोकरी मी सुरू केली ब्याऐंशीमध्ये मध्ये आणि नंतर बाळासाहेबांचे विचार हे ज्यावेळेस बाळासाहेबांचे भाषणे ऐकायचो आम्ही त्यांचे विचार मला पटले आणि बाळासाहेबांच्या विचारानं गावगाव शिवसेनेच्या शाखा व्हायला लागल्या बरोबर तर मी पाचोड गावचा माझ्या मूळ गावचा शाखा प्रमुख झालो आणि शाखा, शाखा प्रमुख असन विभाग प्रमुख असन आणि मग मी त्याच्यामध्ये मला राजकारणाची थोडी गोडी लागली आणि म्हणून मला सांगायचं की ही माझी सुरुवात प्रमुख पासून सुरुवात झालेली अच्छा तुम्ही तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये कुणाला गुरु मानता किंवा तुमचा आदर्श कोण आहे या क्षेत्रामध्ये माझा आदर्श म्हणजे बाळासाहेब ठाकरे माझे गुरु अच्छा की त्यांनी मला एकोणीसशे पंच्याण्णवला विधानसभेची उमेदवारी मला दिली आणि मी सांगितलं की मला बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार मला पटले आणि त्यांना म्हणजे विचार प्रभावित होऊन मी शाखा प्रमुख झालो विभाग प्रमुख झालो आणि बाळासाहेबांनी मला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मला विधानसभेची उमेदवारी दिली आणि निवडून पण आलो अच्छा मग त्यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगू शकता का जेव्हा तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटले किंवा त्या कोणत्या आठवणी आठवणी म्हणजे ज्यावेळेस बाळासाहेबाला मी तर कायम त्यांच्या भाषणाला वगैरे जायचो आणि मातोश्रीवर त्यांचे आशीर्वाद घ्यायला जायचो त्याच्यामुळं बाळासाहेबासोबत सहवासात राहण्याचा बराचसा आम्हाला म्हणजे हे मिळाला काय त्याला संधी मिळाली आणि बाळासाहेबासह जर खरं त्यांचा सहवास कधी मला मिळाला तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी होती रोज मातोश्रीवर बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायचो त्यावेळेस ते त्यांचा माझा जास्त सहवास आला तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब वगैरे वापरता किंवा बघता मी फक्त बघतो वापरीत नाही का बरं नाही आणि मी फक्त बघत असतो बाकी मी जे काही म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक वगैरे काही चालत नाही मी फक्त बघतो अच्छा मग तुम्ही तरुणांना कसं आकर्षित करता कारण बहुतांश महाराष्ट्रातले तरुण आता इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक वगैरे वापरतायत मग तुम्ही या व्यतिरिक्त म्हणजे सोशल मीडिया तर नाही पण या व्यतिरिक्त तरुणांना कसं आकर्षित करता तरुणांना नेहमी मी सांगतो ना माझ्याकडे तरुण असून द्या वयोवृद्ध असून द्या कायम माझ्या संपर्कात असतात तरुणांना सुद्धा मी वेळ देतो तरुणांचे जे काही कामं असते ते कामं करतो मग त्याच्यामुळं तरुण जो काम करीन त्याच्या मागे तरुण राहतो असं थोडं जे काही तरुण वयोळ जमा सजमा घरात जो काम करीन <laughs> त्याच्या मागे तरुण येतोच बरोबर एक असा प्रश्न आहे तुम्हाला थोडासा विचार करायला लागेल की तुम्हाला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न हो कोणता आहे नाही मला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न ज्या काही ग्रामीण भागातल्या मूलभूत सुविधा आहेत शहर असेल ग्रामीण भागात असं ते मग वीज असन पाणी रस्ते असतील सुरक्षा आसन हे प्रश्न नेहमीच विचारले जातात आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करतो लोकांना माहीत नसेल संदीपांजी कशा आहेत आता सगळ्याला म्हणजे झालं संदीपांजी कसे जशी पहिले होते तसे आता आहे संदीपांजीच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही <punish> मी मला भेटण्यासाठी कोणाच्या उशिलीची गरज नाही <laughs> कोणाच्या चिठ्ठीची गरज नाही जो येईन नागरिक कोणत्या गटाचा असो तटाचा असो कोणत्या पक्षाचा असो कोणत्या जाती धर्माचा असो मी सगळ्याला भेटतो सगळ्याचे काम करण्याचा मी प्रयत्न करतो अच्छा म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये जसे तुम्ही आहात तसेच तुम्ही कार्यकर्त्यांसमोर मी जसा पहिला आहे मला कार्यकर्ता आज भी मला त्याला कुठल्याही कार्यकर्त्याला असं वाटत नाही आता हे आ, आ, मंत्री आहे पालकमंत्री आपण कसं भेटावं जसं पहिले भेटतोय तसे आता भेटते मला अच्छा मग आता तुमच्याकडे कॅबिनेट मंत्री पद आहे आणि बराचसा कामाचा व्याप असणार वाढला असणार तर मग हे तुम्ही कसं मॅनेज करता म्हणजे वैयक्तिक आयुष्य आणि मंत्रिपदाचा भार मंत्रिपदाचा भार मी तुम्हाला सांगतो की मंत्रिपदाचा भार मी ह्या सांभाळतोय मी सकाळच्या नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंत hmm. आणि टाईम पडला तर कधी बी कार्यकर्त्यासाठी उपलब्ध असतो घरच्यांना वेळ देतो आणि मतदारसंघात वेळ देतो अच्छा पण तुम्हाला थकवा येत नाही या गोष्टी सगळ्या करून दिवस नाही मला ऊर्जा मिळते मी काम संपर्कात राहील तेवढे जास्त माझा थकवा जातो नाही कारण ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला ह्या गोष्टीचा तुमच्याच कामाचा तुम्हाला आनंद मिळतो कारण बहुतांश तरुण स्वतः जे काम करतात त्यांना त्यांच्यात ऊर्जा मिळत नाही परंतु नक्कीच तुमच्या या स्टेटमेंट मुळे युवकांना ऊर्जा मिळेल परंतु कधी असं होतं का की तुम्हाला कामाचा खरंच कंटाळा येतोय असं मला कधीच कंटाळा आला नाही मला आता पस्तीस वर्ष होते मला जितकं काम करीन तितकी ऊर्जा मिळते मला कंटाळा वगैरे येत नाही मला उलट काम नाही झालं काम नाही केलं तर कारण म्हणजे असं वाटतं की आज आपण काम नाही केलं अच्छा <laughs> मग तुम्हाला कधी निवांत वेळ मिळतो निवांत वेळ तसा मिळत नाही कारण नेहमी कार्यकर्त्याच्या असा अवासाचा असतो बरोबर त्यांच्या सोबत असतो त्याच्यामुळे निवांत वेळ हेच त्यांच्या सोबत राहतो हेच माझं निवांत वेळ <laughs> पण जर तुम्हाला थोडासा निवांत वेळ मिळालाच तर तेव्हा तुम्ही काय करता मला जर निवांत वेळ मिळालाच घंटा दोन घंटे तर कुटुंबा संघ मी राहण्याचं पसंत करतो राहतो आणि मग तुम्हाला समजा आवडतं फिरण्याचं ठिकाण वगैरे कोणतं तुमचं माझं आवडतं फिरण्याचं ठिकाण फक्त मतदारसंघ बर आणि मतदार संघा व्यतिरिक्त असं तुम्ही असं असेल ना काहीतरी ठिकाण की मला तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटत मी सांगतो मतदारसंघात की मला प्रसन्न वाटत सगळे लोक भेटतात <laughs> सगळे नागरिक भेटतात काम सांगतात ते मला एक त्याच्यातच माझा आनंद आहे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला दुःख आहे का किंवा त्याची गोष्ट त्या गोष्टीची अजून पण वेदना होती असं काही असं दुःख आता काही राहिलं नाही सगळे कामं करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे सफल होतो mm -hmm. आहे त्याच्यामुळं असं काही वाटत नाही की ह्या काम झालं नाही त्याच्याबद्दल दुःख आहे कारण आता मला न शिवाना सगळं काही दिलेलं आहे त्याच्यामुळं दुःख होण्याचं काही कारण नाही बाळासाहेबाच्या आशीर्वादानं शिंदेसाहेबाच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या आशीर्वादानं मतदाराच्या आशीर्वादानं आ... आई वडिलांच्या आशीर्वादाने मला सगळं काही मिळालेलं आहे सगळं मिळून जर मी दुखी असत तर माझ्यासारखा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की मिळून माणसांना सगळं मिळून आनंदी राहिलं समाधानी ना खुस ना नाही राहिल बरोबर बरोबर मी समाधानी माणूस आहे मला जे माझ्या स्वप्नात नव्हतं ते मला मिळालं बाळासाहेबाच्या आशीर्वादाने मिळालं साहेबाच्या आशीर्वादाने मिळालं आणि मतदाराच्या आशीर्वादाने कारण तुमच्या वाक्यातून मला अजून पण तुम्ही फार जमिनीशी नात जोडलेलं आहे तुमचं आणि आता तुम्ही ज्या कॅबिनेट मंत्र्याचा भार सांभाळताय तुमची तुमच्याकडून तुम्हाला काय वाटतं की मी अजून याच्यात काय करू शकतो मला जे खातं मिळालं महाराष्ट्रात या खात्याला मी नावारोपाला आणलं आज हे खातं महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं आहे संदीपान भोमरेला जे खातं दिलं एकनाथ शिंदेसाहेबाच्या आशीर्वादानं तुम्हाला सांगतो मी गाव या खात्याचं नाव करण्याचा मी प्रयत्न केला अनेक योजनेमध्ये बदल केला आज रोजगार आम्ही असं फलोत्पादन खातं असेल हे गावगाव खेड्यापाड्यात पोहोचलेलं हे खातं आहे बरोबर या खात्याला आतापर्यंत कोणी नव्हतं पण आज हे एक नंबर एकचं खातं झालेलं आहे बरोबर तुम्हाला या कामाचं कधी प्रेशर येतं का काही प्रेशर येत नाही सवय आहे मला काही प्रेशर नाही वगैरे सगळं जसं काम येईल जसं नागरिक येतील जसं काम सांगतील तसं काम करण्याचा मी प्रयत्न करतो आता दोन हजार चोवीस वर्ष सुरू झाले ह्या वर्षाकडे तुम्ही कसं बघता दोन हजार चोवीस वर्ष हे सगळं निवडणुकीचं वर्ष आहे बरोबर आणि मला एक सांगायचं की आता लोकसभा असतील विधानसभा असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल हे दोन हजार चोवीस हे निवडणुकीचं वर्ष आहे चांगलं वर्ष आहे आणि विशेष म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आपण जे रामाच्या पाचशे वर्षापासून आपण वाट बघत होतो की राम मंदिर झालं पाहिजे त्याची प्राण प्रतिष्ठा ही चोवीस मध्ये होती त्याच्यामुळे हे वर्ष चांगलं आहे असं कोणतं गाणं आहे जे तुम्हाला खूप आवडत मला सगळेच गाणे फेवरेट सिंगर वगैरे असं काहीच नाही सगळे जुने की नवे मला जास्तीत जास्त जुने जास्त तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते अशी कोणती गोष्ट आहे नाही कधी भीतीचा समज आला नाही मला भीती वाटण्याचं काही कारण अंधार वगैरे असं काहीच नाही अंधाराशी नाही नाही मला अंधारात राहिलेलो आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी शेती केलेली रात्री बिया रात्री मी शेतात जात होतो जात होतो त्याच्यामुळे मला अंधाराचा समजा तुम्हाला एक संधी मिळाली की तुम्हाला भूतकाळात जायची संधी मिळाली तर तुम्हाला काय वाटतं येईल नाही आता काहीच घटना घडली नाही सगळ्यात चांगली घटना घडली त्याच्यामुळे बदलाचा काही विषयच नाही ठीक आहे तुमच्या आई वडिलांचा काय सपोर्ट होता तुम्हाला लहानपणापासून आता आई वडिलांचे आशीर्वाद आहे सपोर्ट मुळे पोहोचलो त्याच्यामुळे आई वडिलांचा आशीर्वाद आहे आता वडील तर गेले सात आठ वर्ष झाले पण आई आहे तर पण मला सगळ्यांचं सहकार्य आई वडील असतील भाऊ असतील चुलते काके सगळ्याचं मला सहकार्य तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे कोणती शक्ती असायला पाहिजे माझ्याकडे शक्ती म्हणजे तुम्हाला सांगतो ना मला बाळासाहेबांनी जे काही शक्ती दिली शिंदे साहेबांनी शक्ती दिली याच्यापेक्षा कोणती मोठी शक्ती <laughs> आता मला तर बाळासाहेबामुळं आणि एकनाथ शिंदेसाहेबामुळं मला एवढी मोठी राजकीय शक्ती मिळालेली याचा मी सर्वसामान्य जनतेसाठी मी याचा वापर करतो <laughs> मा अच्छा खाण्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय खाण्यामध्ये मला सगळ्यात जास्त भाजीपाला अच्छा एखादी स्पेसिफिक भाजी आहे का कोणती असं काही नाही जे सकाळी असेल जे मिळते जे ते संध्याकाळी जे समोर येईल ते खातो मी तुमच्या एवढ्या ऊर्जेचं रहस्य काय मग तुमच्या ऊर्जेचं माणसांना खाताना विचार नाही केला पाहिजे काय खायचं काय जे असेल ते खायचं आणि तुम्हाला सांगतो की मला भाकरी पोळी भाजी आवडतो मला त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे सगळं रहस्य आहे मी कधी दूध भाकर असेल तर दूध भाकर चटणी भाकर असेल तर चटणी भाकर भाजीपाला असेल तर भाजीपाला जे असेल ते खातो मी बरोबर एखादा गमतीशीर किस्सा सांगा ना की तुमच्या आयुष्यात असं झालं की तुम्हाला तसं आजही आठवतो हसू येत असं काही असा गमतीशीर विषय काहीच नाही मी रोज हसतो <laughs> रोज गमतीशीर विषय असते खेळत मिळत काम करतो मी रोज का त्याच्यामुळे रोज गमतीशीर विषय असते मतदारसंघात गेल्याच नंतर कार्यकर्ते भेटते <laughs> त्यांच्या संघ गमतीशीर <गम्तिश्य> गप्पा मारतो म्हणून <laughs> मला रोज गमतीशीर विषय असतात कार्यकर्ते मला वेगवेगळे काम सांगतात ते काम करण्याचा मी प्रयत्न करतो काही काही गमतीशीर बी विषय असतात एखादा आठवते तर आमच्या ऑडियन्ससाठी नाही आता गमतीशीर विषय म्हणजे असं सांगायचं की कार्यकर्ते तुम्हाला सांगतो की काही काही असे विषय राहते की आता तुम्हाला सांगतो एखादा विषय एक दिवस दिवसा कार्यकर्त्यांनी मला एक दीड वाजता फोन केला मला वाटलं काहीतरी अर्जंट काम असं म्हणलं कशासाठी फोन करा ते काही नाही साहेब लाईन जाती येते म्हणजे मग आता हा एक विषय आहे एक वेळेस कार्यकर्त्याने मला फोन केला म्हणे साहेब मी हॉटेलमध्ये जेवायला गेलो बिल जास्त लावलं मी म्हटलं दे का हॉटेलवाल्याला फोन मी हॉटेलवाल्याला बोललो अरे त्याच्या कोण नको मी देईन पण त्याला काही <laughs> जास्त लावू नको बिल काय गम गमती अनेक गमतीशीर विषय असते आमचे कोणते आणि मग ते काम मग तो कार्यकर्ता सरळ सांगतो की भुमरे साहेब मी फोन केला हॉटेलवाल्याने बिल कमी केलं असे <laughs> काही काही गमती सर्विस आणि एक तर गमती सर्विस असा आहे एक चार पाच जण हॉटेलमध्ये जेवायला गेले रात्री मला दहा वाजता त्यांनी फोन केला म्हणे साहेब आम्हाला हॉटेलमध्ये सर्व्हिस मिळत नाही मी <laughs> म्हणलं दि मालकाला फोन मालकाला फोन मालकाला फोन द्यायला मी म्हणलं आमचे कार्यकर्ते आलेले जेवाला त्यांना सर्व्हिस चांगली ती मग त्यांनी दोन तीन वेटर ठेवले त्या आणि अत्यंत जेवण झाल्यावर मला फोन आला मला वाटलं आता काय झालं तर तेव्हा ते साहेब तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला सर्व्हिस चांगली भेटली <laughs> तर मी त्यांना सांगितलं असं कधी जरी काम पडलं तर मला कधीही रात्री फोन लावा सर्व्हिस घेऊन नाही पण ह्या गोष्टीमुळे कार्यकर्ते कारण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे पण त्यांच्याकडे लक्ष काही काही गमतीशीर गोष्टी असते बरोबर मग ते आपल्याला सांगतात हक्कांना सांगतात हक्काचा माणूस म्हणून सांगतात ते आणि मी त्यांचे फोन घेतो म्हणून ते सांगतात त्यांना म्हणजे आपल्या माणसाला सांगितलं बरोबर त्यानंतर काय म्हणतात त्याला अभिमान असतो अभिमान वाटतो असे काही काही गोष्टी राहतात बरोबर जेव्हा मी तुमच्याबद्दल स्टडी करत होतो कॉमन पीपलचे पण आपण क्वेश्चन घेतले ते हात दाखवा गाडी थांबवा याच्या मागे काय स्टोरी हात दाखवा म्हणजे मी रस्त्यानं जर म्हणजे रोड़ना चाललो गाड़ी, आणि सर्वसाधारण कार्य तरुण असन वयस्कर असन कोणी जरी गाडी ओळखली नात केला तर मी तिथं थांबण्याचा प्रयत्न करतो त्याचा समजून घेण्याचं काय काम आहे काय नाही काही काही सहज म्हणतात साहेब तुमची गाडी दिसली म्हणून हात केला काय असे बी असतात आणि कधी कधी गाडी चालली तर नांगर हाणणारा ओखर हाणणारा ट्रॅक्टर हाणणारा मला हात करतो मी त्याला हात करतो एक आनंद वाटतो आणि तो गावात जाऊन सांगतो मला भुमरे साहेबांना हात केला मी शेतात होतो पण भूमरे सावंत मला हात केला त्याच्यात आपल्याला एक आनंद वाटतो काय अच्छा काही काही आमचे लोक काचा ओर करून घेते दिसत नाही हात करीत नाही पण माझा स्वभाव मी कार्यकर्त्याला स्वच्छ मला कि हे किंवा दिसले तर हो मी त्याला हात करणं बोलणं हे माझा स्वभाव आहे मग त्याला गाडी हात दाखवा गाडी थांबवा असं त्याला अच्छा अजून <laughs> एक मी जसं तुम्हाला सांगितलं हात दाखवा गाडी थांबवा तसंच एक अजून एक ऐकलं की राजा माणूस म्हणून तुम्हाला एक नकळत लोकांनी दिलेलं एक पद आहे मागे तुम्हाला का वाट काय वाटतं लोकांनी राजा माणूस याचा अर्थ की माझ्याकडे सर्वसामान्य माणसं येतात आणि ज्यांचं काम होईल त्यांचं काम करण्याचा मी प्रयत्न करतो त्यांना विनाकारण आज या उद्या या असं कधी म्हणत जे काम होईल तेच काम मी त्यांना सांगतो हे काम होईल एखादं होत नसन तर त्यांना सांगतो हे होणार नाही आणि सगळ्या सर्वसामान्य जनतेला मी भेटतो सर्वसामान्यामध्ये मिसळतो त्याच्यामुळे मला राजा असं म्हणतात किंवा ह्या माणसाला आज पस्तीस वर्ष राजकारणात झाले आता क्या कॅबिनेट क्या, मंत्री पालकमंत्री आहे पण डोक्यात हवा गेली mm. नाही हो जे पूर्वीचं वागणं होत तेच आज वागणं पूर्वीचं चालणं होतं तेच आज चालणे पण कधी कधी एखादा सर्व एखादा सर, mm. जर हो साधा ग्रामपंचायत सदस्य झालं त्याच्या बोलण्यात वागण्यात चालण्यात फरक होतो पण माझ्या कुठेच फरक झाला नाही त्याच्यामुळे साधा माणूस राजा माणूस असं लोक म्हणतात mm. एक प्रश्न होता की तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा आनंद झाला कधी आयुष्यात मला सगळ्यात जास्त पालकमंत्री झाल्याच्यानंतर सगळ्यात जास्त मला आनंद जो झाला या छत्रपती संभाजीनगरचं नाव अच्छा। आ, नाव व्हावं आरंभाचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं हे बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला इथं येऊन या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर हो अशी त्यांची इच्छा होती आणि मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर हे नाव होतं hmm. याच्यापेक्षा मला दुसरा आनंद कोणता नाही तुम्ही आम्हाला वेळ दिला दिलखुलास उत्तरं दिली आणि नक्कीच आपण जसा वेळ मिळेल किंवा जेव्हा कधी भेटू तुम्ही ह्या गोष्टीसाठी पुन्हा मला इन्व्हाइट करताल आणि आपण पुन्हा अशा दिलखुलास गप्पा मारू याची मी आशा करतो थँक्यू धन्यवाद थँक्स टू वाघमोडी सर मोहनीश सर आणि अभिषेक त्यांच्यामुळे हा पॉडकास्ट स्मूथली शूट होऊ शकला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये थँक्स नक्की लिहा कारण जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलो आहे तर तुमची कमेंट मस्ट आहे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि थांबा पुढचा येणारा पॉडकास्टचा ट्रेलर मात्र बघून जा थँक्यू राम शिवाळकरांनी तर असं सांगितलं आहे की तुम्हाला सातवाहन ते संत एकनाथ अभ्यास करायचा असेल तर वाया बाळासाहेब पाटील जावं लागेल त्याशिवाय तुम्हाला इतिहास कळणार नाही पैठणचा इतिहास कळणार आणि त्यांचं संग्रहालय अनेक लोकांनी मागितलं बरं सालारजंग म्युझियमनी मागितलं टाटानी मागितलं म्हणून त्यांना गावातले लोक खापरवेड्या म्हणाल्या इतक्या चांगल्या घरातला मुलगा आहे हा कसं काय असे खापर नाण्याच्या लाकडाच्या कोरीव काम जमा करतोय आणि आणतोय त्या तिघांनी ठरवलं की त्यावेळेसचा तो जो निजामाचा पंतप्रधान आहे तो पैठण दौऱ्यावर येणार होता त्याची गाडी तिकडनं येणार होती म्हणून यांनी ते डिटोनेर आणून hmm. त्याची वायरिंग आमच्या शेतापर्यंत करून ठेवली होती की याची गाडी उडवायची आपल्याला युम पठाणने लेख लिहिला होता डाय hmm. अक्षर प्रेम की तर तो, तो पूर्ण लेख तसाची तसा ऑस्ट्रियाने तसा ऑस्ट्रिया नावाच्या देशामध्ये तो त्यांच्या विद्यापीठामध्ये हिंदी पुस्तकामध्ये धडा म्हणून घेतलेला आहे